पंचकासल आपण सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हे आपण पहिले प्रकरण घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण पहिल्या सेक्शन मध्ये पहिल्या घटकामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे त्याचा आपण व्याख्या बघितल्या, त्याची पार्श्वभूमी बघितली, ऐतिहासिक वाटचाल पाहिली, त्याची व्याप्ती पाहिली, त्याच्यानंतर आपण वैशिष्ट्ये पाहिली आणि त्याचं महत्त्व. तर सर्वसाधारणपणे आता हे सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमी ग्रीक शब्दापासून तयार झालेला शब्द मायक्रो मॅक्रो इकॉनॉमी. आणि आता जो आपण बघणारा दुसरा घटक तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्राचा परिचय जो आहे तो आपण या इथे या घटकामध्ये पाहणार आहोत. आता इथे दुसरा जो आहे तो स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून हा शब्द तयार झाला. ग्रीक भाषेतून आलेला शब्द आहे. ग्रीक भाषेतून आलेला शब्द आहे. सर्वसाधारणपणे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्राचा विचार इथं केलेला दिसून येतो. कारण की स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन जो आहे तो 16व्या व 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी मांडला आणि त्यांनी राजकीय उत्पन्न आणि संपत्ती या दोन घटकांवरती विश्लेषण केलं, अभ्यास केला, विचार केला. त्यानंतर 18व्या शतकात देखील निसर्गवादी विचारवंतांनी सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्रात साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती यांचाही विचार केलेला दिसून येतो, विश्लेषण केलेला आहे. त्याच्यानंतर जवळपास सरकारी ध्येयधोरणं ठरवत असताना सरकारला दिशा देण्यासाठी ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशीसुद्धा याच 17व्या 16व्या शतकामध्ये या विचारवंतांनी केलेला दिसून येत आहे. त्याचे या संकल्पनांचे विश्लेषण केलेले होते. त्याच्यानंतर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ त्याचबरोबर रिकार्डो आणि जे एस स्मिथ या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती याचे विश्लेषण केलेले दिसून येते. ॲडम स्मिथ यांचं पुस्तक आपण कालच्या तासालाही बघितलेलं होतं, राष्ट्राची संपत्ती. या ग्रंथामध्ये त्यांनी स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही संकल्पनांचे विचार केलेला आहे किंवा विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर जे एस स्मिथ आणि रिकार्डो यांनी देखील खंड सिद्धांत रिकार्डोनी प्रसिद्ध केला आणि अभ्यास केला आणि विश्लेषण करून समाजासमोर किंवा अर्थव्यवस्थेसमोर भूमीला खंड कसा मिळतो वगैरे वगैरे यासारख्या संकल्पना विकसित केलेल्या बघायला मिळते. त्याच्यानंतर जवळपास हे सूक्ष्मलक्षी विश्लेषण जे आहे ते साधारणपणे एकत्रित स्थूल आणि सूक्ष्म असा अभ्यास करून सर्वसाधारण त्यानंतर लॉर्ड जॉन मेनॉट मेनॉर्ड आणि जॉन लॉर्ड मेनॉर्ड मेनॉर्ड केस लॉर्ड जॉन मेनॉर्ड केस यांनी विवेचन केले, अभ्यास केला राष्ट्राची संपत्ती, राष्ट्रीय उत्पन्न आणि देशातील संपत्ती किंवा राष्ट्राची संपत्ती याचा अभ्यास केला. परंतु त्या अगोदर 1930 मध्ये जागतिक महामंदी आली आणि जागतिक महामंदी नंतर या केस यांनी राष्ट्राची संपत्ती आणि राष्ट्रीय उत्पन्न याचे विश्लेषण करून डिटेल अशा प्रकारचा अभ्यास त्यांनी केला आणि त्यामुळे लॉर्ड केस यांच्या नावाशी हा जो स्थूल अर्थशास्त्र आहे ते संबंधित आहे किंवा विकसित केलेलं आहे त्यांचंच नाव पुढे येतं, कारण त्यांनी त्याच्यावरती
अतिशय सूक्ष्म आणि विस्तृत अशा स्वरूपाचा अभ्यास करून हा जो संकल्पना आहे ही संकल्पना विकसित केली. याच्यामध्ये रोजगार सिद्धांत त्याचबरोबर देशातील आर्थिक परिस्थिती याचा आढावा घेतला आणि देशातील रोजगाराची पातळी वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून तसंच व्यापार चक्रे तेजी मंदीची चक्रे आणि तेजी मंदीची चक्रे आल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या यांसारख्या प्रश्न मोठ्या स्वरूपाच्या प्रश्नांचा विचार किंवा विश्लेषण हे लॉर्ड केस यांनी ह्या आपल्या स्थूल अर्थशास्त्र याच्यामध्ये जे त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं तो ते पुस्तक म्हणजे पैसा व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे पुस्तक त्यांचं 1936 प्रकाशित झाले आणि या पुस्तकामध्ये अशा स्वरूपाचे सविस्तर अशा प्रकारचं त्यांनी वर्णन किंवा विश्लेषण केलेलं बघायला मिळतं. म्हणून त्यांच्या नावाशी स्थूल अर्थशास्त्र हे विकसित केलेलं आहे म्हणून त्यांना त्याचं योगदान किंवा श्रेय जातं. त्याच्यानंतर लॉर्ड केस यांच्यानंतर देखील आयरविन फिशर तसेच वॉलिस त्याच्यानंतर मार्कस यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांनी सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अलीकडच्या की त्यांनी सुद्धा राष्ट्राची राष्ट्रीय उत्पन्न आणि देशा राष्ट्राची संपत्ती या दोन संकल्पनांचं विश्लेषण करून आपले विचार मांडलेले दिसून येतात. कारण अर्थशास्त्राच्या विकासात ह्या सर्व अर्थशास्त्रज्ञांचं मोलाचं योगदान असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ जर बघायचं झालं तर अर्थ स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय हे पाहिलं आणि इथंच देखील कॅनेट बोल्डी यांनी असं सांगितलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करतं, एका उद्योग संस्थेचा अभ्यास करतं, मर्यादित व्याप्ती आहे त्याची. आता त्याच्याबरोबर विरुद्ध इथं आपल्याला अर्थ बघायला मिळतो तो म्हणजे कारण या दोन्हीही एकत्रितच संकल्पना घेतल्या तर त्याचा विकास देखील करण्यासाठी मदत होते. परंतु या आपल्याला इथं आता स्थूल अर्थशास्त्र याचा अर्थ पाहावयाचा आहे. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे देशात एकूण रोजगार पातळी, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, देशातील एकूण संपत्ती, देशातील एकूण गुंतवणूक, देशातील एकूण बचत, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, त्याचबरोबर एकूण सर्वसाधारण किंमत पातळी, व्याज दराची पातळी, व्यापार चक्रातील बदल, व्यवसायातील बदल यांसारख्या गोष्टी ज्या आहेत किंवा घटक आहेत यांचा विश्लेषण किंवा विचार किंवा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो. सर्वसाधारणपणे थोडक्यात एकूण रोजगार पातळी, एकूण बचत, समग्र मागणी, समग्र पुरवठा, समग्र म्हणजे एकूण, स्थूल म्हणजे पण समग्र असा अर्थ होतो, समग्र मागणी, समग्र पुरवठा या घटकांचा स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्र अर्थशास्त्र असा विचार. समग्र याचा अर्थ असा की एकूणाचा विचार, विस्तृत स्वरूपात असणारं अर्थशास्त्र मोठ्या प्रमाणामध्ये, कारण मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच थोडक्यात स्थूल अर्थशास्त्र असा आपण अर्थ घेऊया. कारण जसं आपण बघितलं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र, इथं आपण समग्र किंवा स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. कारण आता आपण बघितलं या अर्थामध्ये एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण देशातील समग्र मागणी आणि एकूण देशातील समग्र पुरवठा, व्यापार चक्रे, व्यवहार तोल यांसारख्या घटकांचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये अभ्यास आपण या घटकामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये येत असतो. कारण स्थूल अर्थशास्त्र एकूणाचा विचार करतं, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करतं आणि ते विचार करून
उद्योग व्यवसायाचा विचार करता आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर समस्या निर्माण झाल्या साधारणपणे समस्या निर्माण कधी होतात तर तेजी आणि मंदीची चक्रे आले की सर्वसाधारण किंमत पातळी जी आहे ती ठरवण्यासाठी विचार करावा लागतो आणि अशा प्रकारचा विचार हा जो आहे तो समाजाचं हित लक्षात घेऊन हा विचार करणं गरजेचं आहे आणि समाजातील स्थैर्य प्राप्त होणं किंमत स्थैर्य प्राप्त होणं लोकांचा उपभोगाची प्रवृत्ती वाढणं लोकांची उपभोग प्रवृत्ती कधी वाढेल लोकांच्या हातामध्ये उत्पन्न आलं तर या संपूर्ण बारीक सारीक घटकांचा अभ्यास त्याचबरोबर मोठ्या स्वरूपामध्ये अभ्यास करण्याचं काम किंवा विश्लेषण जे आहे ते स्थूल अर्थशास्त्र करतं किंवा समग्र अर्थशास्त्र करतं आणि तुमच्या लक्षात येईल की सूक्ष्म म्हणजे काय आणि समग्र म्हणजे काय तर सूक्ष्म म्हणजे लहानात लहान घटक आणि समग्र म्हणजे किंवा स्थूल म्हणजे व्यापक विस्तृत मोठ्या प्रमाणावर मोठ्या घटकांचा अभ्यास केला जातो तर मोठे घटक कुठले तर मी आता सांगितलेले कोणकोणते तर एकूण रोजगार देशातील एकूण रोजगार देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्न देशातील एकूण बचत देशातील एकूण गुंतवणूक देशातील एकूण समग्र मागणी आणि समग्र पुरवठा आणि देशातील एकूण सर्वसाधारण किंमत पातळी व्यापार चक्रे व्यवहार तोल या संपूर्णाचा एकूणाचा विचार या याच्यामध्ये केला जातो ठीक आहे इथं आपण सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे किंवा सॉरी स्थूल अर्थशास्त्र जे आहे या स्थूल अर्थशास्त्राचा सर्वसाधारणपणे नेमका अर्थ काय आहे ते आपण पाहिलेलं दिसून येते आता स्थूल अर्थशास्त्राच्या काही अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत आता केनेथ बोल्डिंगची आपण बघितली व्याख्या सौजती बघितली तर केनेथ बोल्डिंगची व्याख्या जी आहे ती काय तर सर्वसाधारणपणे देशातील एकूण रोजगार पातळी उत्पन्न एकूण उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न एकूणाचा विचार त्यांनी केलेला आहे आता आपण इथे जे बघणार आहोत व्याख्या ती प्राध्यापक जे जे एल हॅन्से जे हॅन्सन यांची व्याख्या आपण बघायची आहे आपल्याला तर सर्वसाधारणपणे प्राध्यापक जे एल हॅन्सन यांनी जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चयात्मक समुच्चयात्मक स्वरूपात व परस्परावलंबनांचा विचार केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं आहे म्हणजेच साधारणतः प्राध्यापक जे एल हॅन्सन यांना असं म्हणावयाचं आहे की देशामध्ये असणारी एकूण बचत एकूण रोजगार एकूण गुंतवणूक राष्ट्रीय उत्पन्न यांचा विचार जो आहे तो विचार समुच्चयात्मक एकत्रीकरणाच्या स्वरूपामध्ये केला जातो सर्वसाधारणपणे की जसा जंगलातील एका झाडाचा विचार न करता संपूर्ण जंगलाचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला समुच्चयात्मक स्वरूपाचा समुच्चयात्मक स्वरूपाचा विश्लेषण होतो अभ्यास होतो तर हॅन्सन यांना असं सांगावयाचं आहे की एकूणाचा विचार किंवा समग्र किंवा विस्तृत स्वरूपात ज्या घटकांचा मोठ्यात मोठ्या घटकांचा इथं अभ्यास किंवा विश्लेषण केलं जातं त्याला साधारणतः स्थूल अर्थशास्त्र म्हणायचं असं त्या विचारवंतांना म्हणावायचं आहे त्याच्यानंतर आपण जी दुसऱ्या व्याख्येकडे वळणार आहोत ते म्हणजे कार्ल सॅपिरो यांची व्याख्या जर आपण बघायची झालं तर कार्ल सॅपिरो जे अर्थशास्त्रज्ञ आहे त्यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे आता संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे म्हणजे त्यांना असं म्हणावायचं आहे की देशातील असणारा रोजगार देशातील असणारे उद्योगधंदे देशाचा आर्थिक विकास देशातील आर्थिक वृद्धी
हे जे घटक आहेत या घटकांना धरून देशाचा कार्यपद्धती कशी चालते, वस्तू आणि सेवा कशा निर्माण होतात आणि वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या त्यांना बाजारपेठ कशा प्रकारे उपलब्ध होते, कारण किंमत स्थिर असेल तर बाजारपेठ उपलब्ध होते, मागणी त्या वस्तूंना येत असते. आणि म्हणून इथं सॅपिरो यांनी जी व्याख्या केली आहे ती कार्यपद्धतीवरती भर दिलेला आहे. देशातील साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करून देशातील उत्पादनामध्ये ज्या वेळेला वाढ होते, कंपन्यांमध्ये ज्या वेळेला वाढ होते, इंडस्ट्रीमध्ये वाढ होते, लोकांना रोजगार मिळतो, लोक कार्यप्रवण होतात आणि अशा वेळेला देशाचा आर्थिक विकास होत असतो. अशा विस्तृत आणि मोठ्या स्वरूपामध्ये दूरदृष्टीने विचार इथं या यांच्या व्याख्येमध्ये असलेला दिसून येतो. कारण कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती सतत सतत गतिशील असणं गरजेचं आहे. कारण गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये सर्व मोठ्या घटकांचा अभ्यास करून त्याला काय गती देण्याचं काम जर आपल्या देशामध्ये झालं तर उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने, देशामध्ये असणारी नैसर्गिक उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने जर वापर करून देशामध्ये उत्पादन वाढवलं, वस्तू आणि सेवांची निर्मिती झाली तर साधारणपणे देशाचा आर्थिक विकास हा अल्प अवधीमध्ये झपाट्याने होतो. आणि म्हणून देशातील कार्यपद्धतीवरती भर दिलेला आपल्याला दिसून येते. कारण कार्यपद्धती अतिशय सक्रिय आणि सक्षम असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय अर्थव्यवस्था मजबूत आपली होऊ शकत नाही. आणि म्हणून कार्ल सॅपिरो यांनी आपल्या विवेचनामध्ये कार्यपद्धतीवरती भर दिलेला दिसून येत आहे. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्र त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला मोठ्या स्वरूपाचं असलेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा जो आपण आता घटकाकडे वळणार आहोत तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही प्रचंड प्रमाणामध्ये आहे. कारण स्थूल अर्थशास्त्र मुळात समग्राचा किंवा एकूणाचा विचार करतो, संपूर्ण देशामध्ये चालणाऱ्या ज्या घडामोडी आहे, जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, जी बचत आहे, देशातील पैसा आहे, देशातील गुंतवणूक आहे, देशातील लोक आहे, देशातील कार्यपद्धती आहे, देशातील वस्तू आणि सेवा आहे, तर या सर्वांचा विचार या वस्तू आणि सेवांच्या ठरणाऱ्या किमती किंवा त्या वस्तू आणि सेवा ज्या निर्माण केल्या जातात त्याच्या त्या घटकांना दिला जाणारे मोबदले यासारख्या घटकांचा इथं विचार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आणि त्याच्यामुळे याची व्याप्ती जी आहे ती प्रचंड असलेली आपल्याला बघायला मिळते. सर्वसाधारणपणे या व्याप्ती या घटकामध्ये आपण आता उपघटक भरपूर आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे उत्पन्न व रोजगार सेवा. सर्वसाधारण किंमत सिद्धांत, सर्वसाधारण किंमत आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्रशी सिद्धांत. विभाजनाचा
विभाजनाचा हा सिद्धांत आता इथे लक्षात घ्या की उत्पन्न व रोजगार सिद्धांत सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत विभाजनाचा समलक्षी सिद्धांत आता उत्पन्न रोजगार उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये परत अजून दोन प्रकारचे बघायला मिळतात आपल्याला ते म्हणजे एक उपभोग उत्पादनाचा सिद्धांत आणि दुसरा जो आहे तो गुंतवणूक क्षेत्र आहे दुसरा जो आहे तो गुंतवणूक सिद्धांत आणि त्याच्याबरोबर खाली व्यापार चक्राचे सिद्धांत व्यापार चक्राचे सिद्धांत आता इथे साधारणतः स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती व्याप्ती म्हणलं की संपूर्ण विकास आता हा संपूर्ण जो विकास आहे किंवा व्यापक दृष्टिकोनातून किंवा विस्तृत स्वरूपामध्ये समग्र दृष्टिकोनातून विचार करावायचा झाल्यास आपल्याला इथं लॉर्ड केस यांनी उत्पन्न व रोजगार सिद्धांत सांगितला त्याच्यानंतर उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणजे काय की सर्वसाधारणपणे देशातील जी पातळी आहे किमतीची पातळी किंवा उत्पन्न निश्चितीची जी पातळी आहे किमतीची पातळी आहे ती पातळी किंवा बेरोजगार पातळीतील बदल जे आहे चढ उतार हे कोणकोणत्या कारणांनी होतात बाजारामध्ये तेजी मंदीची चक्रे कोणकोणत्या कारणांनी होतात किमतीमध्ये चढ उतार कोणकोणत्या कारणांनी होतात याचा विचार किंवा किमतीची पातळी जी आहे की वस्तूची किंमत निश्चित कशी होते यासाठी पातळी कशी निश्चित केली जाते ते समजून घेण्यासाठी उपभोग फलन व गुंतवणूक फलन यांचा साधारणपणे अभ्यास करावा लागतो व्यवसायातील बदल आणि हा व्यवसायातील बदलाचे सिद्धांत किंवा उत्पन्न व रोजगार या सिद्धांतातील सिद्धांताचा एक भाग जो आहे तो भाग आपल्याला इथं बघायला मिळतो तर सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ जे आहे ते सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ तेजी आणि मंदी निर्माण होणारी चक्रे जे आहेत ती चक्रे कशी निर्माण होतात तेजी आणि मंदीमुळे मग कोणकोणत्या समस्या निर्माण होतात त्या समस्या कशा पद्धतीनं सोडवायच्या यासारख्या गोष्टींचा विचार इथं सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ भाववाढ झाली मग समाजात साधारणतः अर्थव्यवस्था थोडीशी अशी डगमगल्यासारखी वाटते त्यामुळं भाववाढ पण झाली नसली पाहिजे आणि देशातील सर्वसाधारण किंमत पातळी जी आहे ती चांगल्या पद्धतीची असली पाहिजे सर्वसाधारण समतोल राखणारी असली पाहिजे आणि त्यामुळं सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ हा दुसरा घटक आपल्याला इथे बघायला मिळतो व्याप्तीमध्ये त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत जे आहेत त्या आर्थिक वृद्धी व विकासाच्या सिद्धांतामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला अल्प विकास जो आहे ज्या भागाचा अल्प विकास आहे त्या भागाचा विकास घडवून आणला पाहिजे दारिद्र्य कमी केलं पाहिजे दारिद्र्याचा विचार या घटकामध्ये केला पाहिजे कारण त्याच्याशिवाय आर्थिक वृद्धी होऊ शकत नाही वृद्धी म्हणजे वाढ अशीची वाढ तर विकासाची वाढ देशामध्ये विकास आर्थिक विकास कोणकोणत्या कारणांनी होतो कोणकोणते घटक आर्थिक विकासासाठी कारणीभूत आहेत याचा विचार याच्यामध्ये होतो कारण आर्थिक वृद्धी किंवा विकासाशिवाय काय होऊ शकत नाही देशातील राष्ट्रीय उत्पन्न वाढू शकत नाही देशामधील तेजीची परिस्थिती चांगल्या पद्धतीची असेल तर देशातील लोकांची खरेदी शक्ती वाढते लोकांच्या हातामध्ये पैसा येतो लोकांच्या हातामध्ये पैसा आला की साहजिकच मागणी वाढते पुरवठा वाढतो अधिक उत्पादनाला चालना मिळते आता इथं आर्थिक वृद्धी व विकासाचा सिद्धांत जो आहे म्हणजे थोडक्यात रचना जी आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वाढवलं पाहिजे
आणि वाहतूक आणि दळणवळण या संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीच्या असल्या पाहिजेत. या आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या संकल्पनेमध्ये अतिशय मोठमोठ्या घटकांचा विचार केला जातो आणि या घटकांचा विचार करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत आणि भक्कम करण्याचं काम या आर्थिक वृद्धी जर झाली तर आपल्याला दिसून येतं. आणि आर्थिक वृद्धी करण्यासाठी बरेचसेच मोठमोठे प्रयत्न करावे लागतात आणि या समस्या ज्या त्या समस्या दूर कराव्या लागतात. त्याच्यासाठी तेजी मंदीची असणारी चक्रसुद्धा कमी प्रमाणामध्ये कशी निर्माण होतील किंवा ती समस्या कशा पद्धतीने कमी करता येतील याचाही विचार करणं गरजेचं आहे. आता विभाजनाचा समलक्षी सिद्धांत म्हणजे आपण सूक्ष्ममध्ये बघितलं वस्तूचे उत्पादन कसे कुठे केव्हा करावायचे कशा पद्धतीने करावायचे सूक्ष्ममध्ये येतं. आता इथं काय येतं की विभाजनाचा समलक्षी सिद्धांत म्हणजे त्या जे घटक आहेत उत्पादनाचे त्या घटकांना मिळणार दिले जाणारे मोबदले म्हणजे खंड वेतन व्याज नफा याची निश्चिती कशी केली जाते ते या विभाजनाच्या समलक्षी सिद्धांतामध्ये आपल्याला बघायला मिळते. आलं लक्षात विद्यार्थ्यांनो तर सर्वसाधारणपणे म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही अत्यंत मोठी असलेली बघायला मिळत आहे आणि म्हणून या खंड वेतन व्याज नफा याचे त्याच्यामध्ये किमती निश्चित केल्या जातात. व्यापार चक्रे नेहमी नेहमी उद्भवत असतात. ही व्यापार चक्रे या व्यापार चक्रांचा अभ्यास त्याच्यातील निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास या व्यापार चक्राचे जे सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आहेत या निर्माण होणाऱ्या समस्यांचा सुद्धा अभ्यास या विश्लेषणामध्ये वस्तू विश्लेषणामध्ये केला जातो आणि त्यामुळं अर्थव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकते. म्हणजे अर्थव्यवस्था भक्कम कार्य करू शकते कारण जे ही छोटी मोठी समस्या किंवा संकट जे येत असतात ती संकट जे आहेत ती संकट थोपवण्याचं काम स्थूल अर्थशास्त्र करतं. म्हणजे दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवणं विकास कशा पद्धतीनं केला पाहिजे सर्वसाधारणपणे आणि आर्थिक आराखडा तयार करण्याचं काम सुद्धा आपलं हे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समलक्षी अर्थशास्त्र करत असलेलं बघायला मिळत आहे.